माळशिरस मतदारसंघातून भाजपने अपेक्षेप्रमाणे आमदार राम सातपुते यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे। भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या दोन यादीत नाव नसल्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता, मात्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राम सातपुते यांना उतरवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे। लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला मोहिते पाटील सातपुते यांच्या राजकीय संघर्षाचा दुसरा अध्याय विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। माळशिरस मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जानकर यांच्या पाठीशी यावेळी मोहिते पाटील यांची ताकद असणार आहे। जानकरांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसऱ्याच यादीत जाहीर झाली होती। जानकरांना कोण आव्हान देणार याची उत्सुकता वाढली होती, कारण भाजपच्या दोन यादीत माळशिरसचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता। तिसऱ्या यादीत मात्र अपेक्षेनुसार राम सातपुते यांना पुन्हा एकदा माळशिरसच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेत फडणवीसांनी मोहिते पाटील यांना कडवी लढत देण्याचा प्रयत्न चालवला आहे। राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत तयार झालेले पहिलवान असून पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या सहकार्याने ते अवघ्या 15 दिवसात आमदार झाले होते, मात्र लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्यातून निवडणूक लढवली होती, त्यामुळे माळशिरस मतदारसंघाचे भाजपचे गणित थोडेसे अवघड झाले आहे।